प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो, आणि त्या स्वभावाला कितीही जरी बदलण्याचा प्रयत्न केला, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, काही काही लोक सहज म्हणतात, शेवटी कुत्र्याची शेपटी वाकड येतील. का तुमच्याकडे सरळ असते असं काही नाही ना? काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. त्याच्याबद्दल एक उदाहरण सांगते ऐका. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती आवाज येत होती, सुया घे बिबगे दामन घे पोत घे. मी नाही बरं ती बाई, तुम्हाला वाटायचं बरी आली मुंबईवरून. ती बाई रस्त्यानं चालली होती, सुया घे बिबगे दामन घे पोत घे. पोराला काळ मनगे केसावर फुगे. जमलं का ग? करू का मग? असो. तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकला, अरे आवाज फार गोड येतोय, रस्त्यानं चाललंय तरी कोण? म्हणून राजाने खिडकीतून डोकं बघितलं तर राजाला असं दिसलं, रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवे फुगे हे सगळं घेऊन फिरावं लागतंय, पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला, लग्न करील तर हिच्याशी. कुणाशी महिला मंडळ? लक्ष आहे ना तुमचं? कुणाशी? त्या सुईवालनीशी. असंच म्हणायचं, दुसरं काही म्हणायचं नाही. तिथे काय व राजा बोलले, दल हले. राजा तसाच तिथून निघाला. तिला रस्त्यात आडवा झाला, तिला म्हटला, काय ग? राजानं सांगितलं लग्न करतेस का माझ्याशी? तिनं सांगितलं, राजा तुला लग्न करायचंय, मला का विचारतो, जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तिच्या बापाकडे गेला, सांगितलं, बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा माणस आहे. काय म्हणणंय तुमचं? बापानं सांगितलं, मुलगी माझी, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडस चार शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला, काय हो, मग अशी मुलीला विचारलं लग्न करते का? ती म्हणते, माझ्या बापाला विचारा. आता बापाला विचारलं लग्न करता का? बाप म्हणतो, मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काही मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला? मी राजा आहे, द्यायचं असेल तर हो बोला, हे तर सरळ नाही बोला. बापाने विचार केला, आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो? स्वतः राजाला ना सांगितलं, ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आणि एक दोन चार दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर दोन चार दिवसापूर्वी गावोगावी फिरणारी टिकली बांगडीवाली राजाशी लग्न झाल्यानंतर कोण झाली? आता राजाची, वा वा, राजाची राणी झाली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर तिथं काय विषय हो? तिला कुठलंच काम नाही, कपडे नाही, भांडे नाही, स्वयंपाक नाही, काहीच नाही. तिला फक्त एकच काम, काय माहितीये? फक्त एका जागेवर बसायचं. पण तुम्हाला हे सगळ्यांना माहिती आहे, तिला दिवसभरातून रोज 17 गावं फिरायची सवय. बरं, एका जागी बसून गोड लागे ना. दिवसभरातून 4-5 वेळा पाची पकवानाचं भोजन समोर यायचं, ताट समोर आलं का कुठं तरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी सगळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. का? ताजं खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. आता हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये एक सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली, ननंदबाई पुढे आली, म्हटली, वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यावर थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? बरं, मी घेतल्यावर तुम्ही कोणी घेणार? तुम्ही मावशी नाव घेणार का? नाही ना. बरं, मी घेते, तुम्ही लक्षात ठेवा, एखाद्या लग्नात तुम्हाला एक आम्ही फार चांगलं नाव आहे, ऐका. बाई कशा कांटाव करून बसल्या, घ्यायचंय का? बरं, नक्की घ्या. ऐका, तिच्या नवऱ्याचं नाव होतं हरिचंद्र राजा. तिने नाव घ्यायला सुरुवात केली, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊमऊ साय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मऊमऊ साय, हरिचंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग माय. राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? आधी होती दासी, हो आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडाने राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडाने राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडाने राहीना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडाने राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी, पट्ट राणी केली तिसी,
उभी होती दासी पटराणी गेली तिसी तिचे हिंडने राहीना मूळ स्वभाव जाईना 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 आधी होता वाघ्या दैव योगे झाला पाग्या आधी होता वाघ्या दैव योगे झाला पाग्या त्याचा यळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना त्याचा यळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना त्याचा यळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना त्याचा यळकोट राहीना स्वभाव जाईना स्वभाव जाईना मूळ स्वभाव जाईना माझ्या नाथ बाबांचं मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे. तुमचंही बरोबरच होतं महाराज, सॉरी बर का, पण मला माझंच म्हणायचं होतं. तो माझा स्वभाव आहे. आधी होती दासी पट्टराणी केली तिसी तिचे हिंडने राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, इथं कोणी वाघ्या, वाघ आहे वाघ्या. दैव योगे झाला पाग्या त्याचा यळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना.